नमस्कार, सुधास किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज पाहूया नमक पारी। नमक पारीसाठी लागणार साहित्य, दोन वाटी मी मैदा घेतलेले आहे चळून, पाणी लागणार आहे अर्धी वाटी, तेल लागणार आहे मोहनसाठी अर्धा चमचा, मीठ लागणार आहे वव्वा अर्धा चमचा। तेल तळण्यासाठी गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेला आहे मोहनसाठी, आपण अर्धा वाटी तेल घालून घेऊ कढईमध्ये। तेल गरम झाल्यानंतर पिठामध्ये घालायचं आहे, मीठ अर्धा चमचा घालून घेऊ पिठामध्ये, ओवा आहे अर्धा चमचा, थोडेसे हातावरती चोळून घालते। ओवा आणि मीठ मिक्स करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे आपलं, गॅस बंद केलेला आहे, पिठामध्ये घालून घेऊ ते, चमच्याने हलवून घ्यायचं आहे तेल। सगळं मिक्स झालेलं आहे ते आपण आता हाताने मिक्स करून घेऊ। तुम्ही याच्यामध्ये काळ्या मिऱ्याची पूड भी घालू शकता अर्धा चमचा। मिक्स करून झालेलं आहे, हे असे पीठ झालं पाहिजे, मूठ तयार झाली पाहिजे पिठाची। पाणी घेऊ, थोडे थोडे पाणी घालून घट्टच मळायचं आहे, पातळ कणिक नकोय। कणिक आपलं मळून झालेलं आहे, हे पहा किती घट्ट घट्टच पाहिजे, म्हणून लाडता येतं आणि ते कट करता येतं, म्हणून घट्ट मळायचं आहे। ह्या वाटीने दोन वाटी पीठ घेतलेले होते, त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेले होते, अर्धाच वाटी पाणी लागलेलं आहे मळायला। 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवूया। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आपले, छान भिजलेला आहे कणी। आपण आता लाटायला घेऊ, गॅसवर तेल कढई ठेवलेली आहे, तेल गरम करायला ठेवूया आपण, गॅस चालू केलेला आहे, आता लाटून घेऊया। पीठ आपलं घट्ट असल्यामुळे वरून पीठ लावायची गरज नाहीये। आपली ही पोळी लाटून झालेली आहे, हे पहा एवढे जाड ठेवायचं आहे, जाड ठेवल्यामुळे कुसकुशीत होतात। आता आपण कट करून घेऊ, आपल्याला मोठे मोठेच कट करायचं आहे पट्ट्या, हे हे असे। हे असे सर्व आपण पट्ट्या काढू। तेल गरम झालेलं आहे, आता आपण नमक पारी यामध्ये तेलामध्ये घालून घेऊ। सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे, नंतर मंद गॅसवरच आपल्याला तळायचं आहे। आता गॅस कमी केलेला आहे, मंदाच्या वरती आपल्याला ब्राउन होईपर्यंत तळायचं आहे। 10 मिनिटं झालेलं आहेत, हे पहा बिस्किट कलर आलेला आहे,
आता आपण काढून घेऊया. आता हे कुसकुशीत झालेले आहेत, आवाज येतो. हे झाले आपले तयार नमक पारे. छान तयार झालेत आपल्या क्रिस्पी नमकीन पाऱ्या. तुम्ही ह्या नमकीन पाऱ्या सकाळी किंवा दुपारच्या चहा सोबत खाऊ शकता. त्याचबरोबर आता दिवाळीला दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये सुद्धा शोभा वाढवतात ह्या नमकीन पाऱ्या. रेसिपी कशी वाटली जरूर कळवा.